पुण्याच्या वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. भाऊ रंगारींच्या सकाळी इथे गणपतीचं आगमन झालं आणि विश्वस्त पुनीत बाळन यांच्या हस्ते कसब्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचं पूजन झालं. प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री सुद्धा देखील उपस्थित होते. नियम जसं पूर्वीप्रमाणे भाऊ रंगारी साहेबांना नाक्षत देत आणि मिरवणुकीला सुरुवात करायचा संदेश देत होते, अगदी तोच पायंडा आजही मंडळाने आणि परंपरेनुसार कायम ठेवलेला आहे. पुनीत बाळन सरांच्या हस्ते या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. सर, वैभवशाली मिरवणुकीला सुरुवात होते, काय भावना आहेत? नाही, भावना हीच आनंद आहे आणि जे 132 वर्षाची जी परंपरा आहे ती श्रीमंत भाऊसाहेब रंगारीची रथ येऊन तिरक पुतळा उभं राहते, त्याच्यानंतर कसबा गणपतीची आम्ही आरती करतो, हार अर्पण करून, नारळ अर्पण करून आणि पालखीला खांदा देऊन मगच मिरवणुकीची सुरुवात होती. ती प्रथा परंपरा आजही चालू आहे, अनेक वर्ष पुढेही चालू राहील याचा आम्हाला आनंद आहे. निश्चितच 10 दिवस हा उत्सव सगळ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये पार पडला, सर्वांना सामावून घेणारा सर्वसमावेश उत्सव होता. आता उत्सवाची सांगता होती आहे, यंदा भाऊ रंगारींचा उत्सव कसा असणार आहे, सांगता उत्सव कसा आहे? सांगता उत्सव भाऊ रंगारीचं जल्लोषातच असणार आहे. संध्याकाळी साधारण 7-7:30 वाजता तिलक पुतळ्यावरनं बेलबाग चौकातला आणि मग लक्ष्मी रस्त्याला भव्य मिरवणूक सोहळा आणि विद्युत रोषणाई मयूरपंख या रथात लाडक्या बाप्पाचा मिरवणूक सोहळा जल्लोषात साजरा होणार. निश्चितच बुद्धीची असलेली ही देवता गणराय आदी बंधू तुझं मुराय म्हणजे प्रत्येक ठिकाणी वंदनीय असलेलं गजानन आहे, श्री गणराय आहे. याच गणरायाकडे आज जाता जाता काय मागितलं? आज जाता जाता या गणरायाकडे हे सांगेल की पुढच्या वर्षी लवकर ये आणि पूर्ण वर्ष आपला देश, आपलं भारतात कुठलाही विघ्न युद्ध नको, कारण तो विघ्न हरता आहे, कुठलंही संकट युद्ध नको आणि आपली पूर्ण वर्ष हे चांगल्या पद्धतीने जाऊ देऊ. निश्चितच विघ्नहर्त्याकडे या देशामध्ये शांती नांदो, आनंद येऊ आणि कुठलंही विघ्न येऊ नये हेच जाता जाता गणरायाकडे मागितलेलं आहे. कॅमेरामन अक्षयसह मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात, पुणे.